स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. ॲक्च्युली आजचा व्हिडिओ मी याच्याकरिता बनवला की लोक ट्रेंडलाईन तर काढतात, बट ते ट्रेंडलाईन परफेक्ट आहे की नाही हे त्यांना कळत नाही. तर ॲक्च्युअल वे ऑफ मेकिंग ट्रेंडलाईन आज मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. तर ट्रेंडलाईन म्हणजे तुम्ही जे समजता तेच, की हायर हाय टच करून एक लाईन टाकणे किंवा लोअर लो टच करून एक लाईन टाकणे, तर यालाच ट्रेंडलाईन म्हणतात. बट ते काढायच्या पद्धती असतात. या आता एक तुम्हाला चुकीचं एक्झाम्पल दाखवतो. हे बघा, आता मी हे काढू राहिलो, ट्रेंडलाईन टाकली. हे बघा, हे ट्रेंडलाईन टाकली सपोज कर. तर आता हे ट्रेंडलाईन परफेक्ट आहे का? लोकांना वाटणार हो, अरे हायर हाय टच होऊ राहिले. बट हे चुकीची ट्रेंडलाईन आहे, कारण की इथे बँक निफ्टी अपट्रेंडला आहे आणि तुम्ही हायर हाय टच करणार. अपट्रेंडचा अर्थ काय असते? की हायर हाय फॉर्मेशन होणार. तर इथे हायर हाय फॉर्मेशन होतच राहणार. तुम्ही जितके ट्रेंडलाईन टाकणार म्हणजे हाय तुटतच राहणार, कारण की अपट्रेंडला आहे बँक निफ्टी आणि ते हायर हाय फॉर्मेशन करतच राहणार अपट्रेंडला असल्याच्यामुळे. त्यामुळे तुम्हाला इथे लोअर टू लोअर पॉईंट टच करून ट्रेंडलाईन टाकावी लागणार. हे बघा, इथे परफेक्ट ट्रेंडलाईन होणार हे वाले. हे जे ट्रेंडलाईन आहे ना, या दोन चुकीचे आहे, डिलीट करून टाकूया आपण. तर हे जे ट्रेंडलाईन आहे लोअर पॉइंट्स टच करून बनवलेली, तर हे एकदम परफेक्ट ट्रेंडलाईन आहे. आणि या ट्रेंडलाईनचं ब्रेकडाऊन जर आलं ना, तर बँक निफ्टी खाली जाणार. तर अशा प्रकारे ट्रेंडलाईन टाकत असतात. पहिले मार्केटचा ट्रेंड बघायचा की मार्केट अपट्रेंडला आहे का, तर मग लोअर पॉइंट्स टच करून ट्रेंडलाईन टाकावी. आणि जर मार्केट डाऊन ट्रेंडला असणार, तर अप्पर पॉइंट टच करून ट्रेंडलाईन टाकावी. कारण की ट्रेंडलाईनचा उद्देश हा असतो की एकदा ट्रेंडलाईन टाकली आणि जर त्याचं ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन आलं, तर आपल्याला रिव्हर्सल कळते. म्हणजे आता सपोज जर हे ट्रेंडलाईन इथं ब्रेकडाऊन झालं या ट्रेंडलाईनचं, तर आपल्याला कळणार की बँक निफ्टीने आता डाऊन ट्रेंडला सुरुवात केली आहे. तर अशा प्रकारे ट्रेंडलाईनचा उपयोग करत असतो. आणि खूप जण चुकीची ट्रेंडलाईन टाकतात. म्हणून आजचा व्हिडिओ मी शॉर्टमध्ये बनवला आहे आणि यामध्ये सांगून दिलं आहे की ट्रेंडलाईन कशी टाकावी बरोबर. तर आता आणखी एक एक्झाम्पल म्हणून हे बघा, आता हे इथे दिसत आहे तुम्हाला बँक निफ्टी डाऊन ट्रेंडला आहे. तर आता जर कोणी सपोर्टला ट्रेंडलाईन टाकली असती तर ते चुकीची असती. बट आता मी हे बघा, हायर पॉईंट्स टच करून ट्रेंडलाईन टाकली, तर हे परफेक्ट आहे. आणि इथे तुम्हाला दिसलंय की या ट्रेंडलाईनचं ब्रेकआउट आलंय आणि बँक निफ्टी वर जायला सुरुवात केली आहे आणि रिव्हर्सल झालंय इन शॉर्ट. तर अशा प्रकारे ट्रेंडलाईन टाकायची. अप ट्रेंडिंग मार्केट असलं तर लोअर पॉईंट्स टच करून, आणि डाऊन ट्रेंडिंग मार्केट असलं तर हायर पॉईंट्स टच करून. तर हे असतात परफेक्ट ट्रेंडलाईन. आणि ह्या चुका आता तुम्ही करू नका पुढे आजच्या व्हिडिओ बघितल्यावर. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. आणि हे एक ट्रेंडलाईन टाकून देऊ एक्झाम्पल. आणखी हे बघा, हायर हाय टच करू, तर हा एक पॉईंट आता एक सपोर्टचं काम करणार. दोन ट्रेंडलाईन एकामेकाला क्रॉस करताय. तर ठीक आहे, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. कळलं असणार तुम्हाला परफेक्ट ट्रेंडलाईन कशी काढावी. तर व्हिडिओ आवडला असणार तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि हा एक प्रश्न होता की तुम्हाला डेली मार्केट अनालिसिस हवा आहे का? जर हवं असणार तर आपण थोडक्यात 1-2 मिनिटात डेली मार्केट अनालिसिस देत जाऊ. रात्री 10:00 आधी व्हिडिओ पोस्ट करून देणार मी. बट हो असणार तर कमेंटमध्ये प्लीज कळवा की हो म्हणून. धन्यवाद.